स्वाभाविकपणे दोन हजार एकोणीसला जे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं उद्धव ठाकरेंना दिलं होतं अमित शहानी ते तोडलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि पत्रकार म्हणून सांगतो माझ्या सोर्सेसनी हे सगळं कन्फर्म केलेलं आहे म्हणजे अमित शहानी ते आश्वासन दिलं होतं शब्द वेगळे घोळात घेणारे असे वापरले असतील त्या मिटिंगला फडणवीस बाहेर होते हे आपल्याला माहिती आहे फक्त अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची मीटिंग झाली एक एक आरोप केला जातो म्हणजे आता खास करून पत्रकारांवरती असा आरोप केला जातो भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते मला असं म्हणाले होते आणि मला कधी कधी असं वाटलं की त्यांचं एक म्हणणं बरोबर आहे ते म्हणाले होते की हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की शिवसेना मोठा भाऊ होता तेव्हा आम्ही त्यांना मान देत होतो पण राजकारणाचा हा स्थायी नियम आहे की ज्या पक्षाची ताकद वाढली आहे ती राजकीय परिस्थिती समजून घेऊन त्या पद्धतीने राजकारण करावं दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली होती त्याच्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्या जुन्या पद्धतीने विचार केला ने की नाही आम्हाला एवढ्याच सीट मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे ती युती तुटली आणि त्या निवडणुकीमध्ये दिसून आलं म्हणजे त्यांचं म्हणणं हे आकड्यांमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी हा पहिला असा पक्ष निघाला की एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर पहिला पक्ष असा होता महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ज्याच्या सीट शंभरपेक्षा जास्त निवडून आल्या विधानसभेमध्ये आणि ही गोष्ट त्यांनी एकदाच नाही दोनदा करून दाखवली चौदा आणि नंतर मध्ये सुद्धा एकदा स्वतःच्या बळावर एकदा शिवसेनेला बरोबर घेऊन असं असताना प्रॅक्टिकली जर आम्ही असा विचार केला की आम्ही तुम्हाला पूर्वी त्या पद्धतीने मान द्यायचो कारण तुमची तेवढी ताकद होती आता तुम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही मोठे भाऊ झालेलो आहोत तुम्ही त्या पद्धतीने वागलं पाहिजे ते न करता जुन्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये म्हणजे शरद पवार तो शब्द नेहमी वापरतात की काँग्रेसला जुन्या जमीनदारासारखी त्यांची परिस्थिती झाली आहे तसं कुठे उद्धव ठाकरेचं झालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं हे तू जे मला सांगितलं सात सगळं ते भाजप नेत्याचं विधान आहे त्याचं विश्लेषण आहे भाजपच्या दृष्टीने हे बरोबरच आहे भाजप वाढला कोणाच्या मदतीने वाढला त्यांचा बेस होता का भाजप बरोबर शिवसेना नसते तर एवढा वाढला असता का बाळासाहेब ठाकरे भाजपच्या बाजूला मागे उभे राहिले नसते तर एवढा वाढला असता का तर नाही भाजपचा बेस वाढला भाजपचा वोट शेअर वाढला हे सगळं बरोबर आहे पण घरामध्ये मोठा भाऊ जो असतो तो मोठा भाऊच राहतो ना लहान भाऊ उठून त्याच्या कानफटात मारत नाही राजकारणात असं नसतं नाही नाही राजकारणात पण असं नसतं मनुष्य स्वभाव असतात हे जे सगळी थिअरी तुला आहे ना ही टिपिकल भाजपची संस्कृती आहे आणि केवळ शिवसेनेबद्दल नाही सगळ्या राज्यांमध्ये जा कुठे गोव्यामध्ये आपण घेऊया छोटं राज्य आहे मी गोव्यामध्ये फार पूर्वीपासून जातोय गो आए... bar महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष दयानंद बांदोडकरांचा गोव्यामध्ये सत्ताधारी एकेकाळचा पक्ष तो प्रश्न पक्ष पूर्ण खाल्ला त्याच्यामध्ये फूट पाडली आणि आता तो पक्ष जवळजवळ उरलेला नाहीये काही दोन चार आमदार असतील तेवढं तिथे जनता दल युनायटेडचं नितीश कुमारच्या तेच करायला घेतलं म्हणून नितीश कुमार बाहेर गेले ना जिथे जिथे भाजपनी दुसऱ्या पक्षाशी युती केली आहे त्या पक्षाला हळूहळू खाल्लंय संपून टाकलंय आणि सगळं राज्य आपण गिळलेलं आहे हा इतिहास आहे म्हणजे मी वेगळं काय सांगत आहे त्यांचं बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने की असं नको का त्यांनी बदलायला नको का अरे काय सभ्यता म्हणून आहे की नाही राजकारणामध्ये राजकारणामध्ये कधी सभ्यता नाही तुम्ही राजकारण बघितलेलं आहे सभ्यता आहे की नाही हे सांगत होते ना सभ्यता पाहिजे संस्कृती पाहिजे मी नाही सांगत होतो हे स्वतःला सभ्य आणि सुसंस्कृत समजत होते आता तर खोक्यांचंच राजकारण करतात ह्या माणसाच्या बोलल्यातून जे होतं ना आम्ही मोठे झालो तू मोठा झालास तर तुझी जबाबदारी वाढते ना अधिक की छोटा जो माणूस आहे त्याला बरोबर घ्यायची आणि तुमची हिंदुत्वाची युती होती ना का सत्याची युती होती मग तुम्ही का सगळ्यांना खाऊन टाकायला निघालात माझा प्रश्न हा आहे की तुम्ही दोन हजार चौदा ला तुमचं राज्य नाही आलं ना एकट्याच्या बळावर एकशे चव्वेचाळीस जागा नाही मिळाल्या भाजपला त्यावेळेला मला एकवीस किंवा तेवीस जागा होत्या एकशे तेवीस जागा एकशे तेवीस जागा होत्या त्या कमी पडल्या म्हणून सगळे सगळं तत्वज्ञान सगळी संस्कृती सगळा इतिहास गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेतलात ना आणि सरकार वाजवलं ना पाठिंबा पवारांनी स्वतःहून दिला स्वतःवर तुम्ही काय म्हणा पवारांनी दिला त्यांनी घेतला यांनी दिला त्यांनी घेतला राजकारणात कसं चालतं तुला माहिती मुद्दा असा आहे म्हणजे शिवसेना दोन हजार चौदा पासूनच नाराज होती उद्धव ठाकरेंनी पहिल्या क्षणाला पाठिंबा दिला नाही तुम्ही पाच वर्ष शिवसेनेला अपमानास्पद वागणूक दिली नंतर मंत्रिमंडळात घेऊन सुद्धा धड वागवलं नाही आणि आम्ही कसे मोठे भाऊ आहे रोज मोठा भाऊ छोट्या भाऊला लात मारेल तर तो घरात तरी राहील का स्वाभाविकपणे दोन हजार ला जे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं होतं उद्धव ठाकरेंना दिलं होतं अमित शहानी ते तोडलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि पत्रकार म्हणून सांगतो माझ्या सोर्सेसनी हे सगळं कन्फर्म केलेलं आहे म्हणजे अमित शहानी हे आश्वासन दिलं होतं शब्द वेगळे घोळात घेणारे असे वापरले असतील त्या मिटिंगला फडणवीस बाहेर होते हे आपल्याला माहिती आहे फक्त अमित शाह आणि उद्धव ठाकरेंची मीटिंग झाली आणि मला ते मागेच मी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं हे खरं आहे कारण माझे सोर्सेस सांगतात पण बरोबर दसऱ्याच्या मेळाव्यात काय झालं बघ उद्धव ठाकरेंनी हे खरं आहे सांगायला पुन्हा एकदा एम्फोसाईज करायला कोणाची शपथ घेतली आई वडिलांची शपथ घेतली आई वडिलांची शपथ घेतली तू आणि मी कोणीही जर अगदी गुन्हेगार आणि काय म्हणतात गुंड नसेल तर आई वडिलांची शपथ घेऊन खोटं बोलू का आपण सर्वसाधारणपणे नाही सुसंस्कृत माणूस बोलत नाही तर आई वडिलांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मला दिलेलं आश्वासन मोडलं म्हणून मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेलो तर ते गेले भाजपचं काय झालं एकशे पाच होत्या त्यांना मदत पाहिजे होती ती कोणीच दिली नाही शरद पवारने फासे टाकले बरोबर शरद पवार हुशार माणूस त्यांनी शिवसेनेला आपल्या बरोबर गेलं भाजपला भाजप मस्तीत होतं की आता मोदी आले अमित शाह आले म्हणजे आता आपल्याला कोणी सरवू शकत नाही एकशे पाच जागा झाले जा नाहीत ना एवढं देवेंद्र फडणवीसचं सगळं करिश्मा सगळ्या मीडियानी पसरवला त्यांनी स्वतः पसरवला पण आल्या का एकशे चव्वेचाळीस जागा आज...